शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज एनसीबी कार्यालयात हजर झाला. ड्रग्ज प्रकरणामध्ये जामीन देताना न्यायालयानं दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट आर्यनला घातलेली आहे. त्यानुसार आर्यननं हजेरी आज लावलेली आहे. हा दुसरा शुक्रवार आहे त्याचा. एनसीबी ऑफिस समोर हजेरी लावून आर्यन लगेच एनसीबी कार्यालयातून निघाला. पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेला वादग्रस्त पंच किरण गोसावीच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2015 परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्यानं पैसे घेतल्याचा आरोप करत किरण गोसावीच्या विरोधात भोसरी पोलीस स्थानकात विजय कुमार कानडे या 33 वर्षीय व्यक्तीनं तक्रार दाखल केली आहे.